मराठा असं म्हणतोय की ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी असं म्हणतोय की मराठ्याला मतदान देणार नाही. या द्वेषाला जागा मिळत नाही, वाव मिळाली नाही, तर मग ते कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करतात. शांततेच्या ऐवजी इथे कुकर्म करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. महाराष्ट्रात आपण किती सीट लढवणार? किती सीट आम्हाला जेवढे लढवायचे तेवढे आम्ही लढवणार. एक आघाडी असत होते, जेवढे महाराष्ट्रातले जे आदिवासी समूह आहेत ते सगळे एकत्र आहेत आणि त्यांचा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे आदिवासी सत्ता संपन्न मेळावा. दुसरा जो आहे तो मनमाडला आहे. तिसरा जो आहे तो 7 तारखेला नागपूरला आहे. तो असा एका बाजूला असणारा आदिवासी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी एका बाजूला गेला आहे आणि मराठा समाज एका बाजूला गेला आहे. त्याच्यामुळे मराठा असं म्हणतोय की ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी असं म्हणतोय की मराठ्याला मतदान देणार नाही. त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीच्या बरोबर आम्ही असं ओबीसींबरोबर आहोत की ओबीसीचं आरक्षण ओबीसीसाठी राहिलं पाहिजे, मराठा समाजाचा त्याच्यामध्ये समावेश होऊ नये आणि वंचित बहुजन आघाडी ओबीसींचं या संदर्भातलं पूर्णपणे नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे ही जी आघाडी आहे ह्या आघाडीला असणारा आम्ही 6 तारखेला आहे त्याचं एक नाव त्या ठिकाणी घेणार आहोत शेवटच्या परिषदेमध्ये. बाळासाहेब, शिवसेना व उद्धव गटासोबत परत आपले युती होणार आहे असं? कोणाबरोबर युती होणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर. ज्याला कोणाला आमच्याबरोबर युती करायची वाटते त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही कोणाकडे जाणार नाही. बाळासाहेब, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गट यासोबत आपली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का? मी काय तुम्हाला म्हणालो आता तेच उत्तर आमचं आहे. बाळासाहेब, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवयीन मुली असो आणि महिला हे सुरक्षित नाही आहे, याकडे आपण कसं पाहत आहे? याची जी सगळे दोष जो आहे तो सगळा RSS हिंदुत्ववादी म्हणजे आक्रमक हिंदुत्ववादी ज्या RSSशी संबंधित संघटना आहेत त्यांचा आहे. काय का त्यांनी गेले 30 वर्ष 35 वर्ष कुठून कुठून द्वेष पसरवलेला आहे आणि या द्वेषाला जागा मिळत नाही, वाव मिळाली नाही, तर मग ते कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करतात. ज्याला सायकोफंड आपण असं म्हणतो त्यांनी सोसायटी सायकोफंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच शांततेच्या ऐवजी इथे कुकर्म करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बाळासाहेब, पुण्याला विद्याचं माहेरघर असं म्हटलं जायचं, परंतु आता तिथं कोयता गँग या नावाने ओळखलं जात आहे, याकडे आपण कसं पाहतो? एखादी घटना वर्तमानपत्रांनी रंगवली की ती काही त्या शहराचं ते कलर होतं. ते विद्येचं माहेरघर आहे ते विद्येचं माहेरघर नाही. त्या वर्तमानपत्राने कुठल्याही शहराची बदनामी करण्याचं ठरवलं तर ते वर्तमानपत्रातली बदनामी बातमी येईपर्यंत राहते. ती ज्या दिवशी बातमी संपते त्या दिवशी ते शहर पुन्हा आपल्या जुन्या इतिहासाच्या नावाने ओळखले जाते. बाळासाहेब, पूर्वी राजकीय नेते राजकारणी हे वैचारिक लढाई लढत होते, आता व्यक्तिगत लढाई लढतायत का असं वाटतं का आपल्याला? मी
काही त्याच्यावर लोकांनी ठरवायचं असतं, त्याला काही पक्षाने नाही, लोकांनी ठरवायचं असतं त्या प्रमाणात लोकांनी मत द्यायचं असतं. सुशीलजी,